जी तेव्हा परीक्षा पण रद्द केली. परीक्षा रद्द करून तुला पुढे नेला. विचारलं आमच्यासाठी काय काय करणार आहे तुझा, म्हटलं रोल नंबर दे पेपर पण येऊन नेतो पाहिजे तर. तुझा म्हटलं रोल नंबर दे पेपर पण येऊन नेतो पाहिजे तर. एवढंच शिल्लक राहिलं की बाबा कॉपी कर आणि पास, ऑनलाईन की ऑफलाईन. मला तुमच्याबद्दल, मला तुमच्याबद्दल खरोखरच अभिमान आहे की पहिला तुमचा आवाज मुखातनं ऑफलाईन आला. म्हणजे माझा NSSचा विद्यार्थी कितीही अडचणीच्या काळामध्ये कुठच्याही संकटावर मात करू शकतो हे त्याचं धोतक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून तुमचं मला अभिनंदन करायचं आहे. आताच मी बाहेर न येत असताना मला विद्यार्थ्यांनी एक पत्र दिलं, साहेब ऑफलाईन किंवा ऑनलाईन. अरे म्हटलं परीक्षा रद्द करायची तेव्हा परीक्षा पण रद्द केली. परीक्षा रद्द करून तुला पुढे नेला. नंतर ऑनलाईन केलं. आता करोना गेलेला आहे त्याच्यामुळं आता आपल्याला ऑफलाईनकडेच वळावं लागेल. मग त्यांनी मला विचारलं आमच्यासाठी काय काय करणार आहे तुझा, म्हटलं रोल नंबर दे पेपर पण येऊन येतो पाहिजे तर. तर या मानसिकतेतनं आता विद्यार्थ्यांना बाहेर काढलं पाहिजे. हे मी त्यांची चेष्टा करत नाही. हे 2 वर्षामध्ये त्यांच्यावर आलेले जे संकट आहे या संकटातनं त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. पण ऑफलाईन जरी एक्झाम आम्ही घेत असलो तरी ऑफलाईन एक्झाम घेत असताना देखील पूर्ण सुरक्षितता विद्यार्थ्यांची ही डोळ्यासमोर ठेवून आपण घेतो आहे. काही विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की 2 वर्ष आम्हाला लिहायचीच सवय नाही. मी म्हटलं बरोबर मान्य, तासाला 15 मिनटं वाढवा. म्हणजे 1 तासाची परीक्षा असेल तर 1 तास 15 मिनटं, 2 तासाची परीक्षा असेल तर 2 तास 30 मिनटं आणि 3 तासाची परीक्षा असेल तर 3 तास 40 मिनटं. मला असं वाटतं की जर लिहायचं सराव नसेल तर एवढ्या ह्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. दुसरं एक शिष्टमंडळ मला मिळालं, भेटलं. साहेब रोज रोज परीक्षा काय आम्हाला परवडणारी नाही. म्हटलं मला मान्य, 2 पेपरमध्ये 2 दिवसाची गॅप ठेवा. ती पण मान्य केली. तिसरं शिष्टमंडळ मला भेटलं, साहेब लवकर परीक्षा आहे. ते पण मला मान्य, 1 जूनपासून 15 जुलैपर्यंत संपवा. आता कालच नवीन मागणी, साहेब ऑफलाईनला आम्ही सगळे तयार आहोत. मग तयार आहे तर पुढं काय, जरा क्वेश्चन बँक दिली तर बरं होईल. मॅडमना विचारा, आज ती पण बैठक घेतली. म्हटलं काय पोरांचं एकदा सगळंच ऐकूया, त्यांना क्वेश्चन बँक पण देऊन टाका. आम्ही क्वेश्चन बँक पण द्यायचा निर्णय घेतला. आता ह्याच्या पलीकडे काय, आता एवढंच शिल्लक राहिलं की बाबा कॉपी कर आणि पास हो. त्याच्यामुळं मला NSSच्या विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे की या मानसिकतेतनं, मी विद्यार्थ्यांची चेष्टा करत नाही, वस्तुस्थिती मी सांगतो, ज्या परिस्थितीतनं 2-2.5 वर्ष आपण गेलो त्याच्यामुळं नक्कीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सगळ्या उपक्रमावर परिणाम झालेला आपल्याला दिसतोय. पण NSSच्या विद्यार्थ्यांनी, माझ्या 5 लाख विद्यार्थ्यांनी पुढच्या 15 दिवसामध्ये आमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी, तुमच्या भल्यासाठी एक चळवळ म्हणून हातामध्ये घ्यावी आणि जे ऑनलाईनची मागणी करतायत त्यांना पटवून द्यावं की भविष्यामध्ये आपण जर ऑनलाईन शिकलो तर आम्हाला इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळणार नाही, त्या सर्टिफिकेटला कुठेतरी अडचण निर्माण होईल. परवाच एक इंडस्ट्रियलिस्टची बैठक झाली पुण्यामध्ये, त्यांनी आम्हाला निरोप दिला की उच्च व तंत्रशिक्षण विभागानं आजपर्यंत घेतलेले निर्णय आम्ही सगळे पाळलेले आहेत, कारण त्यावेळी कोविड होता. परंतु आता कोविड गेल्यानंतर देखील आपण ऑनलाईन परीक्षा जर घेणार असाल तर विद्यार्थ्यांच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो. याच्यासाठी NSSच्या विद्यार्थ्यांनी एक चळवळ म्हणून बाहेर पडावं आणि विद्यार्थ्यांना या मानसिक, आपल्या मित्रांना मैत्रिणींना या मानसिकतेतनं काढावं की आपल्याला ऑनलाईनमधनंच आता परीक्षा पाहिजे. आणि मला असं वाटतं की म्हणजे माझ्यापेक्षा कुलगुरू महोदय चांगलं सांगतील की आता एक नवीन काहीतरी स्टाईल आलेली आहे. ऑनलाईन पाहिजे मोर्चा काढा, ऑफलाईन पाहिजे मोर्चा काढा, 7वा वेतन आयोग पाहिजे मोर्चा काढा, STचं विलिनीकरण पाहिजे मोर्चा काढा. या परिस्थितीतनं माझ्या तरी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी जाऊ नये ही माझी कळकळीची आपल्याला विनंती करायची आहे. मी देखील विद्यार्थी चळवळीतनंच मंत्रिपदापर्यंत पोचलो आहे. मी देखील आंदोलनं केली. मी देखील प्राध्यापकांना न्यायासाठी झगडलो, प्राचार्यांना देखील न्याय विचारण्यासाठी झगडलेलो आहे. परंतु परीक्षा रद्द करा, परीक्षा घेऊ नका, परीक्षा ऑनलाईनच घ्या, परीक्षा ऑफलाईन झाली तर असं होईल या मानसिकतेतनं आपण बाहेर पडलं पाहिजे. हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सगळ्या इथल्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे आणि हेच मिशन घेऊन आज आपण इथनं बाहेर पडावं की आम्हाला ऑफलाईनच एक्झाम द्यायची आहे. तरी देखील सकाळी मी सांगितलं, दुर्दैवानं 4थी लाट येऊ नये,
ती येणार नाही यासाठी आपण प्रयत्न करूया, पण दुर्दैवानं जर चौथी लाट आली तर त्याच्यानंतर काय करायचं, ऑनलाईन करायचं की काय करायचं याचा निर्णय आम्ही नक्की घेऊ, पण सध्या तरी आपण ऑफलाईनच्या मानसिकतेमध्ये राहावा हे सांगणारं मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार हे देशातलं पहिलं सरकार आहे. विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून तो केंद्रबिंदू मानून काम करणारं सरकार हे महाराष्ट्र सरकार हे देशातलं पहिलं सरकार आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी जो आदर्श सामाजिक कार्यकर्ता म्हणून निर्माण केलेला आहे तो आता वेगळा आदर्श शिक्षणामध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केला पाहिजे, एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मी करतो. विशेषतः सगळ्या प्राध्यापकांचं देखील मनापासून कौतुक करतो की तुमच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगली पिढी या महाराष्ट्रामध्ये तुम्ही घडवताय त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. पण कृपा करून तुम्ही ऑनलाईनची मागणी करू नका ही देखील विनंती करतो. नाही तर विद्यार्थी म्हणायचे ऑफलाईन आणि तुम्ही म्हणायचे ऑनलाईन, त्याच्यामुळं आपण देखील आपली जबाबदारी आहे की ऑनलाईनच्या या संकटातनं विद्यार्थ्यांना जर बाहेर काढायचं असेल तर आपली मानसिकता आपण सगळ्यांनी मिळून अशी तयार केली पाहिजे की आपलं जे काही शिकवण आहे किंवा जे काही आपण शिकवतोय ते अशा पद्धतीनं शिकवलं गेलं पाहिजे की विद्यार्थ्यांच्या मनावरचं दडपण, मग ते मानसिक दडपण असेल किंवा शारीरिक दडपण असेल, हे बाजूला करण्याची जबाबदारी देखील प्राध्यापकांनी घेतली पाहिजे. एवढीच प्राध्यापक